नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर नुकतंच आयोगाने जे आहे ना तर त्यांच्या मुख्य परीक्षेत ना भूतो ना भविष्यती असा एक फार मोठा बदल केलेला आहे आणि हा बदल लोकांना अपेक्षित होता विद्यार्थ्यांना अपेक्षित होता परंतु तो याची इंटेन्सिटी एवढी असेल ना हे कोणालाच माहिती नव्हतं आणि हे झालेलं आहे म्हणजेच आता जो एम चा पॅटर्न असणार आहे तो पूर्ण युपीएससी चा कॉपी करण्यात आलेला आहे म्हणजेच मला तर असं वाटतं की त्यांची कमिटी बसली असेल सांगितलं असेल अभ्यासक्रम चेंज करायचा असेल त्यांनी के काय केलं असेल ची काढलं आणि त्याला मराठी ट्रान्सलेशन केलं आणि आज त्यांच्या वेबसाईटवर टाकून दिलं असंच वाटत होतं कारण की जो सिलेबस होता तो युपीएससी चा एक डिक्टो सिलेबस आहे मग आता या बदलानंतर काही प्रश्न उपस्थित राहतात त्याच्यात पहिला प्रश्न असा आहे की आता कंबाईनमध्ये पण काही चेंज होणार आहे का कारण की कंबाईनचे खूप सारे पोर आहेत मग कंबाईन बी कंबाईन सी मध्ये काही चेंज होणार आहे का या एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे पूर्वचा अभ्यासक्रम काय असणार आहे मुख्यचा काय असणार आहे आणि पुढची तयारी नेमकी आपण कशी केली पाहिजे मग आपण ट्विटर वॉर केलं पाहिजे का अभ्यासाला लागलं पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर आता आपण सुरू करूया सर्वात प्रथम आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले परिपत्रक काय ते बघूया आयोगाने जे आहे ना तर ते मुख्य परीक्षा आणि सीसेट संदर्भात एक कमिटी नेमलेली होती चंद्रकांत दळवी कमिटी हे त्याचे अध्यक्ष होते तर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय या तीन सदस्य होते तर यांनी जे आहे तर सी वर ऑलरेडी निर्णय दिलेला आहे की सीसॅट आता दोन हजार एक्झाम साठी क्वालिफाईंग झालेला आहे प्रश्न होता राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसचा सगळ्यांना अपेक्षा होती की वर्णनात्मक होणार आहे आता हा का होणार आहे कारण की आपल्या भारत देशात ज्या काही स्टेट पी सी एस आहेत म्हणजे गुजरात जी पी एस सी आहे यूपीपीएससी पी एस सी आहे यूपीएससी ची एमपीपीएससी एम पी पी एस सी आहे मध्य ची तर त्यांच्या सर्वांच्या मुख्य परीक्षेत जे आहे ना तर तो वर्णनात्मक पॅटर्न येतो म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह होतं महाराष्ट्र असं एकमेव राज्य उरलं होतं की ज्याच्यात ऑब्जेक्टिव्ह विचारत होते मग हे बदल लक्षात घेता आणि काळाचे बदल लक्षात घेता आयोगाने आपल्या योजना परीक्षा योजना व अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे मग हा बदल काय ते बघूया की आता मुख्य परीक्षेचे सर्व स्वरूप हे वर्णनात्मक असणार आहे हे लक्षात घ्या एकूण नऊ पेपर असणार आहेत ज्याच्यापैकी भाषा क्रमांक एक मराठी भाषा क्रमांक दोन इंग्रजी हे जे आहेत क्वालिफाईंग इन नेचरचे असणार आहेत तीनशे पैकी आपल्याला फक्त पंचवीस टक्के गुणच मिळवायचे आहेत पुढे येतं असे पेपर की ज्यांचे गुण आपल्याला गुणवत्ता यादीत म्हणजे गृहित धरले जाणार आहेत तर जवळपास आपल्याला सात पेपर बघायला मिळतात पेपर एक आहे एसेचा ज्याच्यात मराठी आणि इंग्रजी असे निबंध विचारले जातील मग जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर दोन ऑप्शनलचे पेपर देण्यात आलेले आहे म्हणजे प्रत्येकाला काय वाटत होतं तुम्हाला सांगतो की प्रत्येकाला असं वाटत होतं की जो ऑलरेडी पॅटर्न चालू आलाय ना जीएस वन टू थ्री फोर हा कंटिन्यू राहील आणि याच्यामध्ये फक्त दोन ऑप्शनलचे पेपर ऍड होतील पण आयोगाने हे पण डिस्क्रिप्ट केले आणि दोन वैकल्पिक पेपर टाकले एकूण परीक्षा पद्धती आता म्हणजे खूप वाढलेली आहे ती सतराशे पन्नास गुणांची झालेली आहे आणि मुलाखत दोनशे पंच्याहत्तर तर हे संपूर्ण आपल्याला युपीएससी पॅटर्न आपल्याला इथं कॉपी होताना दिसतो आणि अंतिम गुणवत्ता यादीत जे आहे अंतिम गुणवत्ता यादीत वीस पंचवीस मार्क्सद्वारे जाहीर केली जाणार आहे लक्षात ठेवा ओके पुढे जाऊया तर आयोगाने काय केलेले आहे सामान्य अध्ययन एक दोन तीन या पेपरमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महाराष्ट्राशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समाविष्ट राहील पेपर क्रमांक चार मध्ये इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड या सगळ्या गोष्टी असणार आहे नैतिकता चारित्र योग्यता आता या सब्जेक्टशी ना विद्यार्थ्यांचा संबंधच नाही आहे इथिक्स इंटिग्रिटी ऍप्टिट्यूड राज्यसेवामध्ये दूर दूरपर्यंत आता ठीक आहे जीएस वन टू थ्री ला करतील त्याच्यानंतर पुढचं वैकल्पिक आता वैकल्पिक काय निवडायचं जवळपास सव्वीस विषयांची भली मोठी यादी दिलेली आहे आता पहिला प्रश्न तर हाच निर्माण होईल की ऑप्शनल नेमका सिलेक्ट कोणता करायचा आता खूप साऱ्या जे राज्यशैळेचा अभ्यास करत असतील त्यांच्या समोर प्रश्न हाच असेल की अरे आपण मुख्य परीक्षेसाठी नेमका वैकल्पिक विषय ऑप्शनल विषय निवडायचा तरी कोणता मग सगळ्यात पहिला प्रश्न असं सा सांगतील की अरे तुमचा जो अभ्यास तुम्ही केलेला आहे परीक्षेत आहे समजा आता इंजिनिअरिंग केली कोणी आता समजा मी मे म्हटलं की मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली तर मी मेकॅनिकल घेऊ शकतो का मला माहिती मी किती इथं याच्यात दिवे लावले आहेत मी कसे क्लासेस केलेले आहेत तर हा प्रश्न निर्माण होतो मग तुम्हाला वेगवेगळे विषय बघावे लागतील मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे सगळ्यात जास्त विषय घेणारे आपले बी एवाले हेच आहे पॉलिटिकल सायन्स अँड आय आर तर हा सगळ्यात जास्त विषय घेतला जाणार आहे हे सर्व यादी दिलेली आहे ही तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर आयोगाने असं सांगितलेलं आहे की ही मुख्य परीक्षेची योजना दोन हजार तेवीस पासून लागू होईल दोन हजार बावीस पासून नाही आणि मुख्य व पूर्व परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर लवकर जाहीर करण्यात येईल आता अभ्यासक्रम काय असणार आहे आता याचं प्रिडिक्शन करूया तर अभ्यासक्रम सेम असणार आहे जो युपीसीचा असणार आहे फक्त त्याच्यात ना महाराष्ट्राचा संदर्भ हा महत्वाचा असणार आहे म्हणजे जिथं इतिहास असेल ना तिथं हे पण असेल महाराष्ट्रातील समाज सुधारक महाराष्ट्रातील इतिहास जिथं अर्थशास्त्र असेल तिथं असेल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जिथं भूगोल असेल तिथं महाराष्ट्राचा भूगोल असे प्रश्न असतील ठीक आहे महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राचं राज्यशास्त्र याच्यावर प्रश्न येतील आता कंबाईन मध्ये पण अशाच पद्धतीचे बदल होऊ शकतात का असा प्रश्न आहे नाही याचं उत्तर आहे स्पष्ट नाही कंबाईन मध्ये चेंज होणार नाही कंबाईन जी परीक्षा आहे ना तरती बक साथी 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 तर ती गट ब क अशा दोन याच्यासाठी होते ओके ग्रुप बी साठी वेगळी ग्रुप सी साठी वेगळी ऑलरेडी याचा पॅटर्न डिफाईन झालेला आहे तर याच्यामध्ये बदल करणार नाही याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह पेपर आणला जाणार नाही का सांगतोय मी मी जेवढे पण स्टेट पी सी एस आहे त्यांचा अभ्यास केलाय त्यांच्यामध्ये जे सब ऑर्डिनेट एक्झाम असतात याला सब ऑर्डिनेट एक्झाम म्हणतात या दुय्यम सेवा एक्झाम आहेत तर यांच्यामध्ये वैकल्पिक विषय किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असा कुठलाही विषय नसतो म्हणूनच याच्यात जे आहे तर ते होईल मग आता काय होईल जे विद्यार्थी म्हणजे खूप राज्य राज्यसेवेचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये अभ्यास करत आहेत तर ते पुढल्या दोन हजार तेवीस मध्ये मात्र ग्रुप बी आणि ग्रुप सी चा अभ्यास करताना दिसतील म्हणजे एवढंच की जे आधी एकदम डिवाइड केलेलं होतं की राज्यसेवेचा अभ्यास करणारे वेगळे विद्यार्थी होते आणि कंबाईनचा वेगळे तर असं होणार नाही आता राज्यसेवेचा जो लॉट आहे तर तो ग्रुप बी कडे वळणार आहे आणि ग्रुप बी वाला आणखी सी कडे वळणार आहे म्हणजे काय होणार आहे ग्रुप बी आणि सी वर सगळ्यात जास्त लोड येणार आहे येणाऱ्या वर्षात पुढे या निर्णयाचे फायदे का होतील या निर्णयाचा फायदा असा होईल की पुढच्या वर्षी दोन हजार तेवीस ची युपीएससी ची जेव्हा रिझल्ट लागेल तर त्यामध्ये तुम्हाला मराठी नावं दिसतील मराठी नावं दिसतील म्हणजे काय की जे मराठी मुलांचं प्रमाण पास होण्याचं प्रमाण वाढणार आहे का वाढणार आहे कारण की जर सिलेबस सेम असेल तर एकाच वेळी मुलगा चा पण पेपर देऊ शकतो आणि राज्यसभेचा पण पेपर देऊ शकतो समजलं का तुम्हाला म्हणजेच आता तुम्ही एकतर कलेक्टर बनणार किंवा डेप्युटी कलेक्टर बनणार पण बनणार तर तुम्ही कलेक्टरच पुढे जे रट्टू पोपट आहेत ना तर ते या स्पर्धा ना बाद होतील की ज्यांचं एकदम पाठांतर चांगलं आहे तर असे सगळे व्यक्ती बाद होणार आहेत कारण की आता ही जी टेस्ट असणार आहे ही तुमच्या पाठांतराची नाही हे तुमच्या समजची टेस्ट असणार आहे पुढे गुणवत्तापूर्ण अधिकारी घडतील कारण की रट्टू पोपट पाठ पास व्हायचे तर ते काय करतील उद्या भविष्यात जाऊन जे अस्थिर सरकार असेल किंवा कुठलेही सरकार असेल कुठलेही निर्णय घेईल त्याला होकार देतील स्वतःची बुद्धी चालवणारच नाही का कारण की त्यांना फक्त काय पाठ करायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि तुम्ही बघा मुख्य परीक्षेत एकदम म्हणजे खतरनाक प्रश्न आयोग विचारायचे असे की काही पण की दोन हजार अकरा मध्ये ही आकडेवारी काय होती ती होती तर हे सगळ्या गोष्टी आता बंद पडतील आता जास्त पाठांतर करावे लागणार नाही कारण की बघा जर तुम्ही एखादा गोष्टी समजून घेतल्या आता असा प्रश्न आला की राज्यपालांची भूमिका असा प्रश्न आला ओके राज्यपालांची भूमिकेवर स्पष्ट करा ओके राज्यपालांची भूमिका आता तुम्हाला याच्यासाठी काही पाठ करायची गरज आहे का फक्त तुम्हाला काही संदर्भ असायची माहिती असणं गरजेचं आहे ओके पण तेच तुम्हाला काही कलम पाठ करायची मग हे झालं ते झालं अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आधी खूप पाठ कराव्या लागायच्या आता त्यांचं तेवढं रिलेव्हन्स राहणार नाही या निर्णयाचे परिणाम सगळ्यात जास्त मी म्हणतो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर होणार आहे आता मी पण एक ग्रामीण भागातील व्यक्तीच आहे मी पण एक ग्रामीण भागातील व्यक्ती आहे म्हणून मी सांगू शकतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजीवर पाहिजे तेवढा कमांड नसतं पण अशी जे विद्यार्थी असतील ना तर त्यांचा तोटा होणार आहे आता जुन्या कार्यकर्त्यांचा सगळ्यात जबरदस्त नुकसान होणार आहे कारण की बघा जो विद्यार्थी चार वर्षांपासून प्रॉपर राज्यसेवा करतोय ज्याची ऑलरेडी दोन तीन वेळा प्रिनिंग आलेली आहे तो फक्त मेन्स दोन तीन वेळा गेलेला आहे तर त्याचा ऑलरेडी मेन्सचा खूप सारा अभ्यास झालेला आहे फक्त थोड्याशा इंटरव्यू मुळे तो राहत होता मग त्याला आता सगळं नवीन करावं लागणार आहे तुम्हाला समजतंय का जो विद्यार्थ्याचं वय अठ्ठावीस झालेला आहे तीस झालेलं आहे तर त्याला आणखी परत आयुष्याची दोन तीन वर्ष देणे तर हे अत्यंत कठीण होणार आहे त्यांच्यावर खूप मोठा बर्डन येणार आहे याचा पुन्हा इंजिनिअरिंग वाले बाजी मारू शकतात हो तुम्ही युपीएससीचा रिझल्ट बघितला का युपीएससीच्या रिझल्टमध्ये सगळ्यात जास्त वाले बाजी मारतात तर इंजिनिअरिंग डॉक्टरवाले पुन्हा याच्यात त्यांचं प्रमाण वाढणार आहे इंग्रजीचं महत्व वाढेल म्हणजे काय की जरी आयोग म्हणेल की तुम्ही मराठीतून आन्सर लिहू शकतात किंवा इंग्लिशमधून लिहू शकतात पण आपल्याला माहिती आहे की इंग्लिशमधून जेव्हा आन्सर लिहितो तर तेव्हा जास्त मार्क मिळतात आणि मराठीमध्ये लिहितो तेव्हा कमी मार्क मिळतात म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे आता पुढील रणनीती काय असली पाहिजे पुढील रणनीती काही टेलिग्राम वाले काही लोक काय सांगतात की की ट्विटरवर वॉर करू आपण ट्विटरवर टॅग करू पण आयोगाने नुकतंच काही दिवसापूर्वी असं सांगितलेलं आहे की जर कुठलाही आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांच्याविषयी आम्ही थोडासा विचार करणार आहेत म्हणून असं कुठलंही करून काहीही होणार नाही ट्विटर वॉरने ओके ते काय आणि ऑलरेडी सरकार अस्थिर चालू आहे सध्या आणि तुमचा निर्णयाचा काहीच प्रभाव पडणार नाही सरकार स्वतःचे आमदार वाचवण्यामागे लागेल का तुम्हाला वाचवण्यामागे लागेल तर हाच प्रश्न आहे म्हणून हे ट्विटर वगैरेने काहीच होऊ शकत नाही जे विद्यार्थी दोन हजार तेवीस एम तयारी करत असतील त्यांनी आधी स्वतःला ओळखलं पाहिजे की तुम्ही रोट्टू पोपट आहात का तुम्हाला स्वतःची समज आहे जर समज असेल तर तुम्ही अभ्यास सुरू करा युपीएससी चा युपीएससीचा जे विद्यार्थी अभ्यास सुरू करतील तर त्यांचा ऑटोमॅटिकली राज्यसेवेचा अभ्यास होणार आहे म्हणजे एकाच वेळी तुमच्या दोन दोन परीक्षांची तुमची तयारी होणार आहे आता एमपीएससीचा अभ्यास करायला तुम्हाला दोन वर्षापेक्षा जास्त लागतील हो लागतील का कारण की ऑप्शनल लागलेला आहे जे पण ऑप्शनलची असतील तर त्यांना ऑप्शनलची तयारी करायलाच खूप वेळ लागून जातो नंतर प्रश्न पडतो की ऑप्शनल विषय निवडायचा कोणता तर याच्यावर आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहोत नवीन की कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर केले पाहिजे ऑप्शनल विषय निवडताना पुढचं आता आमच्याकडून काही मदत होईल का, का तुम्हाला आता प्रयाग एड्युटेक तुम्हाला कशा पद्धतीने मदत करेल आता बघा मी एक असा व्यक्ती ना की जो कुठल्याही सिच्युएशन मध्ये उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो असं नाही की फक्त टीकाच करा टीका मी करतो कुठेही चुकलं असेल तर टीका मी करायला कुठंच घाबरत नाही मी टीका करतो परंतु त्याच्यावर मार्ग सुद्धा काढण्याचा प्रयत्न करतो आता तुमच्यापैकी खूप सारे लोक म्हणतील की अरे तू शांत बैस तुला काही समजत नाही कमेंट बॉक्समध्ये लिहितात की तुला काय अनुभव आहे म्हणजे अक्षय कुमारच्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणतात ते ओके मी त्यांना सांगू इच्छितो की मला जवळपास दीड वर्षाचा अनुभव आहे युपीएससी मेंटरचा मी युपीएससी ची मेंटरशिप केलेली आहे आणि जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर मला मेल करा मी तुम्हाला डायरेक्ट त्या रेकॉर्डिंग पाठवतो ओके माझ्याकडे जवळपास दीड वर्षाच्या सगळ्या रेकॉर्डिंग्स पडलेल्या आहेत सगळ्या स्टुडंटच्या नावांचं ज्यांची मी डेली रेकॉर्डिंग्स घ्यायचो अजून सुद्धा त्या सर्व रेकॉर्डिंग्स पडलेल्या आहेत तर मला पूर्ण अनुभव आहे कशा पद्धतीने युपीएससी साठी आन्सर रायटिंग करतात तेच जे पॅटर्न आहे, ना, मदे आहे। एत्या काई ना तर आंसर आपन कर करना आपन कर करना ते इथं एमपीएससी मध्ये फॉलो होणार आहे समजलं ठीक आहे तर तेच पॅटर्न एमपीएससी मध्ये फॉलो होणार आहे म्हणूनच तुम्हाला येत्या काही दिवसात जे आहे ना तर आपल्या चॅनलवर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपण लवकरच सुरू करणार आहोत ओके आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपण येणाऱ्या दिवसात लवकर सुरू करणार आहोत तिथं मी तुम्हाला एक प्रश्न देतो ओके प्रश्न मे बी मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत असू शकतो वेगवेगळ्या भाषेत असू शकतो काही वेळेला इंग्रजीमध्येच असणार आहे काही वेळा मराठीमध्ये असणार आहे याचं डिटेल जे सोल्युशन आहे ना की मॉडेल आन्सर कसं असलं पाहिजे तर याच्यावर मी सेपरेट दर हप्त्याला व्हिडिओ बनवणार आहे तर आता मी थोड्या दिवसासाठी माझी ऑलरेडी इंडस्ट्री इन्स्पेक्टरची बॅच चालू आहे मग त्याच्यात थोडासा बिझी जर ते मोकळं झाल्यानंतर मी आत्तापासूनच सुरू करणार आहे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस मी तुमच्याकडनं आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेणार आहे कारण की टीका करून ट्विटर वॉर करून त्याच्यामध्ये जास्त पडण्यापेक्षा मी तुम्हाला सोल्युशन देत आहे इथं तुम्ही प्रॅक्टिस करा जे विद्यार्थी क्लास लावू शकत नसेल त्यांना आपण मोफत मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तर अशा पद्धतीने जे काही मुख्य महत्वाचे बदल आहेत ते मी तुम्हाला बदल पण सांगितले त्याच्यावर उपाय पण सांगितला बघा ट्विटर वॉर करून काही फरक पडणार नाही आयोगाला आयोगाने निर्णय घेतलेला आहे हा काही आजकालचा निर्णय नाही आहे हा दोन तीन वर्षांपासून सततचा निर्णय आहे आणि हा फक्त महाराष्ट्रात होतो असं नाही पूर्ण भारतात हा झालेला आहे आणि याचा फायदा युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे आता सांगतो आता तुम्ही काय केलं पाहिजे जे विद्यार्थी ऑलरेडी युपीएससीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे मग त्यांनी काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो त्यांनी आता दोन हजार तेवीसच्या राज्यसेवा सुद्धा फोकस ठेवली पाहिजे आता जे तेवीसला एक्झाम होईल ना त्याच्यात नवीन विद्यार्थी जे आहे ना तर त्याची थोडीशी घामाघाम होणार आहे याच्यासाठी जे विद्यार्थी आधी युपीसीचा अभ्यास करतायत ना त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे त्यांनी कलेक्टर न बनतापेक्षा थोड्या कालावधीसाठी डेप्युटी कलेक्टर बन बघा डी वाय एस पी बघा मग नंतर हे पास झाल्यानंतर तुम्ही आय आय पी एस आय एस कडे वळू शकता तर याचा फायदा तुम्हाला जबरदस्त होणार आहे लक्षात ठेवा चेंज इज अ नेसेसरी लक्षात ठेवा बदल हाच एक महत्वाचा पार्ट आहे जीवनात बदल होत असतात या निसर्गाचा नियमच आहे बदल म्हणून आज न उद्या बदल होणारच आहे तुम्ही म्हणाल की हाच पॅटर्न शंभर वर्ष चालेल तर चालणार नाही बदल हा होणारच आहे म्हणून येणाऱ्या बदलाला तुम्ही सामोरे जा त्याच्याशी लढा द्या आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र